आदित्य मैदानावर स्केटिंग करत आहे स्केटिंगची चाके त्याला सहजपणे हालचाली करण्यासाठी उपयुक्त होत आहेत तो जर त्याच्या स्केटने काहीही हालचाल न करता एका जागेवर थांबला तर तो एकाच जागेवर थांबतो स्केटर असा एकाच जागेवर स्थिर थांबू शकतो हे कसं शक्य होतं या प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर म्हणजे जी वस्तू स्थिर असते ती स्थिर राहते दुसऱ्या शब्दात जर एखादा स्केटर हालचालीविना राहिला तर तो संपूर्णपणे एकटा उभा राहू शकतो तुम्ही त्याला ढकलले नाही तर तो तसाच हालचालीविना राहतो त्याच्या वर्तनाला किंवा कृतीला जडत्व असे म्हणतात त्यासाठी आपण काही प्रयोग करून बघूया आणि तुम्ही तुमची निरीक्षणे नोंदवा जर तुम्ही व्हिडिओत दाखवलेल्या या गोष्टी करू शकत नसाल तर तुम्ही हा प्रयोग मुठभर नाणी आणि कागद यांच्या सहाय्याने करा तुम्ही घेतलेल्या कागदावर नाणी पसरवा आणि त्याखाली ठेवलेला कागद पटकन काढून घ्या काय बरे होईल नाणी कागदाबरोबर येतील का नाणी जागेवरच राहतील पदार्थ किंवा वस्तू या जागेवरच राहतात कारण त्यांच्यामध्ये जडत्व असते एक काचेची बाटली घ्या पेन्सिल सेल आणि बांबूपासून बनवलेली नागमोडी पट्टी हे साहित्यही या प्रयोगासाठी लागणार आहे मी ही पट्टी बाटलीवर ठेवली बाटलीच्या अगदी बरोबर वर सेल ठेवला मी जर बांबूची ही पट्टी चटकन काढली तर काय होईल सेल खालच्या चटकन काढलेल्या बांबूच्या नागमोडी पट्टीमुळे सेल काही क्षण तसाच राहील त्याच्यामध्ये असलेल्या जडत्व या गुणधर्मामुळे सेल तसाच राहतो परंतु त्यानंतर मात्र तो काही क्षणात गुरुत्व बलामुळे खाली पडतो आता हीच प्रक्रिया आपण मंद गतीने होताना पाहूया यात बाटलीमध्ये पडण्याआधी सेल काही काळ कसा तरंगतो तेही पहा स्केटर एकाच जागी न हलता स्थिर थांबू शकतो याचे कारण जडत्व आहे जडत्व हा प्रत्येक वस्तूचा गुणधर्म आहे आपण अचानक कोणतेही कारण नसताना एखाद्या दिशेने वेगवान हालचाल करत नाही जर मी स्केटरला ढकललं तर तो काही वेळानंतर थांबतो याचे काय कारण आहे याचे कारण, कारण म्हणजे जमीन आणि स्केट यांच्यामध्ये घडून येणारे घर्षण हे घर्षण स्केटरच्या हालचालींच्या विरुद्ध दिशेने होत असते जर कोणत्याही प्रकारचे घर्षण होत नसेल तर स्केटर सतत पुढे जातच राहील आपण असं म्हणू शकतो की जेव्हा घर्षणासारखे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त बल वापरले जात नाही तेव्हा वस्तूची गती कायम राहते आपण जडत्वाची व्याख्या वेगळ्या शब्दातही करू शकतो ती पुढील प्रमाणे करता येईल वस्तूवर कोणतेही बल वापरेपर्यंत वस्तू आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात ही स्प्रिंग कार आहे मी तिला पकडून पाठीमागे ओढतो जेव्हा मी तिला सोडून देतो तेव्हा ती पुढे जाते मी ही काडेपेटी या कारच्या टपावर ठेवतो जर ही कार मी अगदी सावकाळ सोडून दिली तर काय होईल काडेपेटी कार बरोबर पुढे जाईल आता हीच क्रिया मी परत करतो यावेळी मात्र मी कारला वेगाने पुढे जाऊ दिले शिवाय मी कारच्या पुढे एक अडथळा उभा केला जेव्हा कार त्या अडथळ्याला धडकेल तेव्हा कार बरोबर त्याच ठिकाणी थांबेल का प्रयत्न करून बघूया काळेपेटी बरोबर थांबत नाही ती तिचा वेग नियमित ठेवून पुढे जाते जेव्हा आपण कारमधून प्रवास करत असतो आणि कारला अचानक ब्रेक लागतो तेव्हा आपण एकदम पुढे जातो असे का होते आपण गाडीच्या वेगाने पुढे जात राहतो अगदी गाडी थांबली तरीही आपला वेग तसाच राहतो हे एक जडत्व आहे कारमधून प्रवास करताना सुरक्षा पट्टा बांधावा लागतो हे अतिशय महत्वाचे आहे जेव्हा गाडी अचानक थांबते तेव्हा सुरक्षा पट्टा तुम्हाला वेगाने पुढे जाण्यापासून वाचवतो सारांश वस्तूवर कोणतेही बल वापरेपर्यंत वस्तूच्या आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व म्हणतात स्वाध्याय तुमच्या आजूबाजूला घडत असलेली जडत्वाची आणखी काही उदाहरणे शोधा